घोषणा शासन आपल्या दारी. अरे कुणाच्या दारी शासन आलं? मोठ्याच्या मोठे मंडप टाकतात, कोटी कोटी रुपयाच्या जाहिराती देतात, दिलेल्या जाहिराती दुसऱ्या दिवशी बदलून टाकतात. मी त्यांना सांगू इच्छितो की आधीचं सरकार घरी होतं, आमचं सरकार लोकांच्या दारी जात आहे, हा फरक आहे. काल देवेंद्रजींनी याचा उल्लेख केला आहे. आणि तुम्ही मला सांगा, तुम्ही सगळे मीडियावाले साक्षीदार आहात ना, सगळं साहित्य तिथे आपण देतोय की नाही, तिथे दाखले आपण देतोय की नाही, हे दाखवा ना तुम्ही. हे दाखवत नाही, काय दाखवत आहे? आणि काल बघा, काल काही लोकांनी दाखवलं, 9 मिनिटे काहीच बोलले नाही, अबोला. अरे जे आम्ही जोरजोरात हसलो, जे चांगले गप्पा मारले, ते तुम्ही दाखवलं नाही. अरे बाबा, एखाद्या अति उत्साही कार्यकर्त्याच्या जाहिरातीमुळे ही युती एवढी कमजोर नाही आहे. ही युती एका वेगळ्या वैचारिक भावनेतून, भूमिकेतून आम्ही केलेली आहे. बाळासाहेबांनी ही युती अटलजी होते तेव्हापासून केली. उलटं मधले एक वर्षभरामध्ये याच्यामध्ये जे काय कोणी मिठाचा खडा टाकला होता तो आम्ही खड्यासारखं काढून फेकून दिला. अरे त्याचं नाव सांगत नाहीये तुम्ही. आणि दुसरी बाबा, विरोधकांनी जाहिरात दिली होती का? असू शकतं, पण आमच्यामध्ये जाहिरातीमुळे काही वितुष्ट येणार नाही. देवेंद्रजी आणि माझी दोस्ती एकदम जोरदार आहे. काल ते तुम्हाला फेविकॉल का जोड मी सांगितलेलं आहे. त्यामुळे आमची खुर्चीसाठी, सत्तेसाठी, पदासाठी ही युती झालेली नाही. आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ते, रस्त्यावरचे कार्यकर्ते आहोत, लोकांमधले कार्यकर्ते आहोत. आणि म्हणून तुम्ही कुठला मुख्यमंत्री मला सांगा मुंबईच्या रस्त्यावर फिरलाय, मुंबईच्या नाले सफाईची पाहणी करायला फिरलाय, प्रकल्प पाहायला फिरलाय, मला सांगा. समृद्धीला गेलाय, पुण्याला आलाय, असा कुठं भेटला का मुख्यमंत्री? हा मग तुम्ही त्या छापत नाही, तुम्ही दुजाभाव करता.